पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यतीच्या अंतिम फेरी दरम्यान दगडफेकीची घटना घडली, त्यामुळे काही काळ इथे तणावाचं वातावरण होतं। टाइमरचं बटन दाबताना चीटिंग केली गेली असा आरोप यावेळी बैलगाडा मालक आणि समर्थकांनी केला। शेवटच्या 2 ते 3 बैलजोड्या धावणं शिल्लक असताना ही दगडफेक झाल्याचं कळतंय, त्यामुळे काही काळ या परिसरात तणावपूर्ण वातावरण होतं। शर्यतींना गालबोट लावू नका असं आवाहन आयोजकांकडून केलं जात होतं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।